2 महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यातील मच्छीमारांमध्ये परसिसिन व एलईडी पद्धतीच्या मासेमारीवरून असलेले मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पारंपरिक मच्छीमारांनी या पद्धतीवर पूर्णपणे बंदी आणावी अशी मागणी मच्छीमार सोसायटी करंजाचे अध्यक्ष शिवदास नाकवा यांनी केली आहे. समुद्रातील मासेमारीत गेल्या काही वर्षांपासून बदल झाले आहेत, त्यामुळे पारंपरिक ट्रॉलर ऐवजी आता परसिसिन आणि एलईडी सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे. या दोन्ही पद्धतींमध्ये जाळ्याने होणाऱ्या मासेमारीमुळे मासे पकडण्याची क्षमता वाढली आहे, तर मोठ्या क्षमतेच्या एलईडी पद्धतीत लहान जीव देखील नामशेष होत असल्याने मासे प्रजननावरच त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे या दोन्ही आधुनिक मासेमारीच्या पद्धतींना पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांनी विरोध केला आहे. एलईडी मासेमारीला पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे, परंतु काहींना परवानगी दिली जाते तर बहुतांश मच्छीमारांना ती नाकारली जात असल्याने राज्य सरकारने एकतर सर्वांना परवानगी द्यावी अन्यथा त्यावर पूर्णतः बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकार काय निर्णय घेते याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून आहे.